मुंबईत परळ इथं फुटपाथवरील अनधिकृत बांधकाम काढलं जात असताना पावणे 200 वर्षांपूर्वीचा ब्रिटिशकालीन मैलाचा दगड सापडला. परळच्या SS राव रोडवरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम BMCच्या एफ साऊथ विभागाच्या वतीनं सुरू आहे. यावेळी हा ब्रिटिशकालीन माइलस्टोन सापडला. 1838 सालचा हा मैलाचा दगड असून मुंबईत कुलाब्यापासून माहीमपर्यंत एकूण 17 ब्रिटिशकालीन मैलाचे दगड आहेत. त्यापैकी बरेच दगड गायब झालेत. परळमधील हा मैलाचा दगड 5 क्रमांकाचा असून महापालिका आता त्याचं जतन करणार आहे. या संदर्भात एफ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील. मुंबईची जडणघडण होत असतानाच मुंबईच्या ज्या जुन्या खुणा आहेत त्या मात्र कुठेतरी लुप्त होताना दिसत आहेत. परंतु ह्याच जुन्या खुणा ज्या आहेत त्या काही कामाच्या वेळी त्याचबरोबर आता तरी ह्या परेल भागामध्ये अतिक्रमण काढत असताना हा ब्रिटिशकालीन माइलस्टोन जो मैलाचा दगड म्हणून ओळखला जातो तो सापडलेला आहे. आणि जवळपास 1838 साली हा बनवण्यात आलेला आहे. जवळपास 250 वर्ष झाली पूर्ण तरी देखील हा दगड जो आहे तो शाबूत आहे. आणि याची उंची जी आहे ती जवळपास एका मनुष्याच्या छाती एवढी होती. परंतु कालांतराने त्या ठिकाणी रस्ता वाढत गेला. साईडचा जे फुटपाथ आहे फुटपाथची उंची देखील वाढत गेली. त्यामुळं तो जो आहे तो खाली आता त्याचा वरचा काहीसा भाग जो आहे तो राहिलेला दिसून येतो. आपल्यासोबत एफ साऊथचे सहाय्यक आयुक्त मोठे साहेब आहेत. साहेब काय सांगाल की आता ह्यापुढे कसं तो प्रिझर्व केला जाणार आहे काय सांगाल? निश्चितच आमच्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. आम्ही आज नेहमीप्रमाणे जी फुटपाथ एन्क्रोचमेंट रिमूव्हलची जी ॲक्शन आम्ही सुरू केली होती त्या ॲक्शन सुरू करताना आम्हाला हा हेरिटेज हा असा स्टोन मिळालेला आहे. असं समजतं की साधारणतः 1817-37 कालावधीमध्ये हा ब्रिटिशांनी माइलस्टोन जे मैलाच्या दगड म्हणले होते असे 10 माइलस्टोन सेंट थॉमस चर्च जो कुलाब्याला आहे तिथून दादरचा कटारिया रोड माहीम क्रिक तिथंपर्यंत आहेत. यापैकी हा 5वा दगड हा आज आम्हाला भेटलेला आहे. तर आम्ही आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आणि शिवाय आमचं महापालिकेचं जे हेरिटेज डिपार्टमेंट आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून या स्टोनचं लवकरात लवकर आम्ही रिस्टोरेशन करू. आणि रिस्टोरेशन करून हे आपल्यासाठी हा एक जतन केलेला वारसा असणार आहे तो आम्ही वारसा प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सह कृष्णात पाटील झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.